झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि एकूण वीज निर्मिती ही 1960 मेगावॅट झाली। लेक टॅपिंगच्या दूरगामी धोरणामुळेच कोयनेतल्या पात्राची संचय पातळी ही वाढली। केवळ एवढंच नाही तर कोयना धरणाची एकूण साठवण क्षमता ही 105.25 टीएमसी वर जाऊन पोहोचली। 1999 लेक टॅपिंगच्या यशस्वी प्रयोगामुळे आणि पाण्याच्या वाढलेल्या मागणीमुळे चौथ्या टप्प्याच्या ब मार्गासाठी लेक टॅपिंगची आवश्यकता पुन्हा एकदा तीव्र झाली। लेक टॅपिंगमुळे सिंचनासाठी 20 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे। कोयना धरणाचा सध्याचा उपलब्ध पाणी साठा हा 105.25 टीएमसी असून त्यात वाढ अपेक्षित आहे। त्यापैकी 23 टीएमसी पाण्याच्या सिंचनासाठी तसंच इतर नागरी गरजांसाठी वापर होतो। त्याप्रमाणेच उन्हाळ्याच्या दिवसात पात्राच्या जवळच्या दुष्काळी भागांना पाणी पुरवावं लागतं, त्यामुळे वीज निर्मिती खंडित करण्यात येते। आणि म्हणूनच वीज आणि पाणी या दोन्ही गोष्ट साध्य करण्यासाठी लेक टॅपिंगचा पर्याय हा आवश्यक होता। आणि म्हणूनच 2001 पासून अविरत प्रयत्न करून पुन्हा लेक टॅपिंगसाठी प्रयत्नांना सुरुवात झाली। कोयना धरणाच्या जलाशयाखाली भूगर्भात 4.5 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला। बोगदा आणि जलाशयातलं पाणी यामध्ये असलेला खडकाचा भाग स्फोटकाद्वारे उडवून देण्यासाठी लेक टॅपिंग करण्यात आलं। स्फोटामुळे उसळी घेतलेल्या पाण्यानं अभियंत्यांच्या अविरत मेहनतीला मूर्त रूप दिलं आणि जलाशयातलं पाणी बोगद्यात आलं। 1999 तुलनेत यावेळचं लेक टॅपिंग हे जास्त नियोजनबद्ध आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टीनं महत्वाचं होतं। यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात आणि कोयना धरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्राला सर्वार्थानं वरदायी ठरलेल्या कोयना प्रकल्पाचा 4 ब हा प्रकल्प देशाला अर्पण होतोय आणि ही गोष्ट प्रत्येक मराठी मनासाठी आज अस्मितेची ठरली आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। आणि हे सगळं ज्याचा गौरव आपल्याला वाटावा हे सगळं केलंय ते आपल्या मराठी अभियंत्यांनी। नेमकी कशी होती या कामाची जोखीम आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून आणि एकूणच या संपूर्ण कामाचं किती मोठं आव्हान होतं तेही पाहणार आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।